खासदार संजय पाटील यांच्या सांगलीतील स्टेशन चौकातील प्रचारसभेत गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सोन्याची चेन लंपास केली. या प्रकरणी गोविंद सदाशिव जाधव हे वर्ष 52 राहणार चिंचणी तालुका तासगाव यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली लोकसभा निवडणूक अनुषंगाने भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांची प्रचारसभा सांगली स्टेशन चौकात 18 एप्रिल रोजी सुरू असताना फिर्यादी आणि त्यांचे चिंचणी गावातील मित्र सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सभेसाठी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने सभेच्या गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या गळ्यातील 70 ग्राम वजनाची 75,000 रुपये रकमेची सोन्याची गोप डिझाईनची चेन हातात चलाखीने चोरली आहे. प्रचारसभा संपल्यानंतर फिर्यादीच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी शोधाशोध केली मात्र चेन मिळून आली नाही. अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.